या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर. चेहऱ्यावर ना भीती ना अस्वस्थता, हात थरथर कापत नव्हते आणि आवाजही कुठे कापरा झालेला नव्हता. प्रत्येक हालचाल अगदी नेहमीचीच, कुठलाच गोंधळ नाही किंवा गडबड नाही. अत्यंत शांत बैठक, बोलताना उलट वाद नाही की विचारल्यानंतर वेडेवाकडं बोलणं नाही. का मारलं म्हणून विचारलं तर म्हणाला तो मला मारायला आला होता, मी त्याला मारलं. दुसरं कुणी होतं का? नाही, मी एकट्यानंच मारलं. दुसऱ्यांचा त्यात काय संबंध? अशी कबुली देताना सुद्धा तो अत्यंत शांत होता, जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात. ही कबुली देणारा आहे अवघ्या 17 वर्षाचा तरुणा बांडपोरगा. त्यानं त्याच्या नात्यानं दूरचा मामा असणाऱ्या तरुणाचा सदा सर्व काळ गजबजलेल्या आसरा चौकात गुरुवारी भर दुपारी धारदार चाकूनं वार करून खून केलाय. त्यानंतर सिव्हिल पोलीस चौकीतील पोलिसांनी विचारल्यानंतर त्यानं थेट कबुली देऊन शांत बसणं पसंत केलं. अजित मल्लिकार्जुन कोलार, वय वर्ष 24, राहणार कर्णिक नगर सोलापूर, असं या घटनेत खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत अजित आणि आरोपी हे नातेसंबंधातीलच असून मृत हा आरोपीचा दुरूंचा मामा लागतो, असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय. आसरा शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यात व्हिडिओ गेम सेंटरचं दुकान आहे. गुरुवारी दुपारी आरोपी हा त्या सेंटरमध्ये बसला होता, त्यावेळी मृत अजित कोल्हार त्या ठिकाणी आला. पहिल्यांदा दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर शिवीगाळीमध्ये झालं. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले, अगदी गच्चागच्ची झाली. त्यावेळी स्वतःला सोडून घेऊन आरोपी दुकानातून बाहेर पळाला. समोरच असलेल्या अंडाबुरीच्या गाडीवरचा कांदा कापायचा चाकू घेऊन तो परत आला. आल्या आल्या त्याने अजितच्या गळ्यावर चाकूनं वार केला. वार वर्मी लागल्यामुळं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जेव्हा त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं. व्हिडिओ गेमच्या गाळ्यात खून झाल्याची माहिती समजताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील काहींनी एक रिक्षा बोलवली. रक्तबंबाळ अवस्थेतील अजितला त्या रिक्षात घातलं. शेजारीच आरोपी सुद्धा बसला, तेव्हाही आरोपी अगदी शांत होता. पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजितला दाखल केलं तेव्हाही तो तिथेच थांबलेला होता. रिक्षा चालकानं आरोपीला सिव्हिल पोलीस चौकीत नेऊन बसवलं तेव्हा तिथल्या पोलिसांना तो आरोपी असल्याचं समजलं. आरोपी आणि मृत अजित यांच्यात बुधवारी रात्री भांडण झालं होतं. त्यावेळी सुद्धा प्रकरण मारामारीपर्यंत गेलं होतं. सोडवासोडवी झाल्यामुळं प्रकरण तिथेच थांबलं. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास आरोपी व्हिडिओ सेंटरमध्ये बसलेला असताना मृत अजित त्या ठिकाणी गेला. त्यावेळी अजित नशेतच होता. व्हिडिओ सेंटरमध्ये पुन्हा रात्रीच्या भांडणावरून वादावादी सुरू झाली. ही वादावादी वाढत जाऊन प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचलं. तेव्हा आरोपीनं पळत पळत जाऊन समोरच्या अण्णा बुर्जीच्या गाडीवरचा कांदा कापण्याचा चाकू आणला आणि अजितवर सपासप वार केले. ही माहिती प्रत्यक्ष घटनास्थळावरून सुद्धा ऐकायला मिळाली. मृत आणि आरोपी दोघेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्याचं समजताच विजापूर नाका पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. तिथे पहिल्यांदा आरोपीला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात गांजाच्या पुड्या सापडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मृत अजितच्या अंगावरील पॅन्टच्या खिशातही गांजाच्या पुड्या सापडल्याचं सांगण्यात आलं. मात्र गजबजलेल्या आसरा चौकात भाच्यानं मामाचा गळा चिरल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.